नंदुरबारसह दोंडाईच्या चोपडा आदी भागात जागतिक फोटोग्राफर दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार येथील गजानन महाराज मंदिरावर कॅमेरा पूजन करण्यात आले. त्यानंतर मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर रमेश पाटील, नितीन पाटील, राकेश तांबोळे, सूर्यकांत खैरनार, सुनील कुलकर्णी, मानसिंग राजपूत, रामलाल मिश्रा, योगेश शिंपी, रणजित राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते. माझ्या आयुष्य या कॅमेऱ्यावर बर्बाद केलेलं आहे. कधी माझं याच्यावर प्रेम आहे. दोन वेळा तुरुंगात गेलो दोन्ही कारण माझे कॅमेरेच होते. कदाचित तुम्हाला तो अनुभव नसेल. 1839 कॅमेरा म्हणजे छायाचित्राची सुरुवात झाली काढण्याची. त्याच्यापूर्वी लाईव्ह राजवाड्याच्या वेळेस लाईव्ह चित्रकार असायचे. ते फोटो काढायचे, चित्र काढायचे. म्हणून शिवाजी महाराज, अकबर यांचे फोटो आपल्याला दिसतात. ते ह्या कॅमेऱ्याचे फोटो नाही. पण 1839 फ्रान्समध्ये फोटोग्राफीला सुरुवात झाली. आणि 19 ऑगस्ट 1839 म्हणजे आजच्या 177 वर्षापूर्वीपासून जागतिक छायाचित्र दिन हा साजरा केला जातो. 50,000 कॅमेरा आहे, याच्याकडे 5,00,000 आहे, याच्याकडे 10,00,000 आहे. याला न महत्व देता ऑर्डर त्या कॅमेऱ्यावरनं ऑर्डर मिळवायची. आपल्या स्वतःच्या याच्यावरनं ऑर्डर मिळवा. म्हणजे तुम्ही आपण सगळ्यांनी एक इन्स्ट्रुमेंटला महत्त्व न देता स्वतः आपल्यातली पण काल्पनिक हे ते महत्त्वाचे ते डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि बदलत्या याच्याप्रमाणे आपणही नवीन तंत्रज्ञान शिकून घेणं तेही महत्त्वाचं आहे. दोंडाच्या येथेही जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त मुकबधीर विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी गोरख पाटील, श्याम रामोळे, अनिल परदेशी, समाधान पाटील, मुकेश पानपाटील, भैया गिरासे, दीपक पाटील, अनिल पाटील, पंकज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. लोकांना फोटो याविषयी जाण सुद्धा नव्हती. अशा या आप्पांनी त्यावेळेस अतिशय कठीण परिस्थितीत फोटोग्राफी सुरू केली. त्यावेळेस 1 मिनिट कॅमेरा होता. फोट्यावर बसून तो लेन्स बाहेर काढायचा आणि 1, 2, 3 म्हणायचं आणि तो फोटो कॅच करायचा. अशा तऱ्हेचा तो कॅमेरा होता. आणि याच्यातून त्यांनी हळूहळू गावातून प्रगती करत करत दोंडाईच्या स्टेशन भागात एक स्टुडिओ टाकला. त्याच्यानंतर आशीर्वादाने एक स्टुडिओ टाकला. आणि आमचं एकमेकाशी कोऑपरेशन होतं. फक्त दोंडाईच्यात आम्ही दोनच फोटोग्राफर होतो. तरीसुद्धा असा मतभेद हा शब्द कधीच आमच्यात आलेला नाही. तर आज तुमचा जो एक समुदाय मोठ्या संख्येने तुम्ही आहात हे पाहून मला खूप खूप आनंद वाटतो की तुम्ही तरुण मुलं या व्यवसायात शिरलात. याच्यात खूप प्रगती करा, नवीन नवीन ज्ञान आत्मसात करा. चोपडा येथे देखील शेकडो छायाचित्रकारांच्या उपस्थितीत जागतिक फोटोग्राफर दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर नाना सिंदाने यांच्या धर्मपत्नी नीता सिंदाने होत्या. सुरुवातीला माजी पंतप्रधान स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कॅमेरा पूजन सेना दलातील जवान सतीश ठाकरे, प्रभाकर माळी, अशोक चौधरी, नगराध्यक्ष मनीषा चौधरी, गटनेता जीवन चौधरी, ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल, अजय पालिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेना दलातील जवानांनी आपले मनोगत व्यक्त करून छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या. देशाची सेवा करण्यासाठी आर्मी मध्ये भरती वाढवायला असताना तुम्ही पण देशाची सेवा करू शकता. आता इतर इतर बदलले भरपूर आहेत. तुमच्या गावात प्रत्येक गावामध्ये आर्मीवाले आहेत. आर्मीवाले प्रत्येक गावात खेळत आहेत.